नंदुरबार जिल्हा काँग्रेस मुक्त करून भाजपमय करणार असल्याचा निर्धार भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्र परिषदेत केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक तसेच कार्यकर्ता यांच्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केलंय. बघूयात ही बातमी. भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ करून दाखवण्यासाठी आगामी काळात पक्ष संघटन अधिक प्रभावी करणार असून या जिल्ह्याला काँग्रेस मुक्त जिल्हा करून शतप्रतिशत भाजपामय करायचं आहे असा निर्धार भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्र परिषदेत व्यक्त केला. लोकांच्या मनामध्ये नागरिकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचे आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम दिलेला आहे. हे कार्यक्रम प्रामुख्यानं सर्वप्रथम बूथनिहाय मतदार नोंदणी अभियान, नवीन सभासद नोंदणी अभियान, रक्षाबंधन हा उपक्रम, विधानसभा क्षेत्रनिहाय बूथ प्रमुखांचा शक्ती केंद्र प्रमुखांचा मेळावा, या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष यांचे विधानसभा निहाय मेळावे, अशा प्रकारचे उपक्रम प्रदेशाने या ठिकाणी जिल्ह्याला दिले आहेत. हे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम अत्यंत प्रभावीपणाने राबवणार. भूत रचना कुठे अपूर्ण असेल ती पूर्ण करणं, दोन ठिकाणी दोन तालुक्यामध्ये नंदुरबार आणि शहाण्यामध्ये विस्तारक नेमणं, या विस्तारकांना दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणं आणि आगामी काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील चार 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 विधानसभा शतप्रतिशत भाजप म्हणून निवडून आणणं हे देखील जिल्हाध्यक्ष म्हणून माझं त्या ठिकाणी भूमिका असेल. ही भूमिका आमदार करताना पुन्हाच एकदा रिपीट करतो. मी सन्माननीय गावी साहेब, सन्माननीय इनाताई, सन्माननीय उदयसिंग दादा, आम्ही राजकीय सगळी मंडळी, आम्ही आमची जबाबदारी ही प्रत्येक व्यक्ती जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडू अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी करतो. या ठिकाणी पत्रकार बंधूंनी सांगितलं की आमच्या काही पत्रकारांना हल्ले होतात, पोलीस स्टेशनला काही अडचणी येतात, त्यावेळेस जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी आपल्या माहितीकरता या ठिकाणी सांगतो की ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची आपण मला हात द्या त्या अखेरला मी 100% प्रतिसाद या ठिकाणी देईन. जे जे पत्रकार बंधू म्हणून तुम्ही मला माझ्यावर दायित्व द्या, ते दायित्व दिवाळी या ठिकाणी पार पाडण्याच्या संदर्भातली भूमिका 100% मी आपल्या बाजूला असेल अशा प्रकारची देखील मी या ठिकाणी आपल्याला माहिती देतो. मला असं वाटतं की आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत झालं पाहिजे. विजय चौधरी हा मोठा ना होता, भारतीय जनता पार्टी कशी मोठी होईल, भारतीय जनता पार्टी म्हणून या जिल्ह्याची रचना कशा पद्धतीने लागेल आणि प्रत्येक जण असं म्हणेल की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन अशा प्रकारची देखील मी या ठिकाणी आपल्याला आणि भूमिका पुष्ट. जिल्हाध्यक्ष पदाच्या धुरा सांभाळल्यानंतर विजय चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ शशिकांत वाणी, नागेश पाडवी, नवापूर तालुका अध्यक्ष अनिल वसावे, प्रकाश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 23 जून रोजी त्यांच्यावर नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली गेली. पक्षाप्रमाणे कार्यकर्त्यांच्याही जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्याकडून अपेक्षा आहेत.
कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता पक्षासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक धर्मातील एकम एक कार्यकर्ता जोडला जाईल. तसेच प्रत्येक गाव प्रत्येक घर येथे भाजपाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न राहील असं त्यावेळी यांनी सांगितले. एमडी टीव्ही साठी निलेश चौधरी, नंदुरबार.